छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे गाजलेले अभिनेते आणि शिवसेना उपनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभेचे चित्र बदलणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. 2014 कोल्हे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेनेने त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं होतं. त्यांना उपनेतेपदही दिलं होतं. मात्र कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि तर्कवितर्कांना उधाण आलं. कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसं झाल्यास तेथील शिवसेनेचे विद्यमान खासदार अढळराव पाटील यांना जोरदार टक्कर मिळू शकते. विशेष म्हणजे कोल्हे यांच्यासोबत दोन माजी आमदारही राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधणार आहेत. मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झालाय. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून खरोखर खूप आनंद होतोय, कारण ज्या व्यक्तीमध्ये देशाच्या राजकारणाला एक सकारात्मक आणि विधायक दिशा देण्याची क्षमता, अनुभव, जाण आणि जाणीव आहे, त्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो. आणि सर्वांनी अजितदादा पवार साहेब असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, छगनरावजी भुजबळ साहेब असतील, जयंती पाटील साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून पक्षाला आणखी बळकट करण्यासाठी आणि सत्तेत आणण्यासाठी. अमोल कोल्हे यांच्यासह बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजप सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. तसेच यश मिलिंद पाटील, किशोर प्रकाश पाटील, डॉक्टर हर्षल यशवंत पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.